नमस्कार, मी सुरेश चिरडे, आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज। राष्ट्रीय सैनिक संस्था गाजियाबाद यांच्याकडून दिग्रस येथील कोरोना योद्धा व पत्रकारांचा सन्मान। आज दिनांक 28 सप्टेंबर रोजी सेवानिवृत्त सैनिकांचे संघटन असलेले राष्ट्रीय सैनिक संस्था गाजियाबाद यांच्यातर्फे विवेक दत्तात्रेय मन्नरवार यवतमाळ जिल्हाध्यक्ष राष्ट्रीय सैनिक संस्था यांनी ग्रामीण रुग्णालय दिग्रस येथे कोविड योद्धा व पत्रकारांचा सन्मान केला। गेल्या 6 महिन्यापासून सतत कोविड केंद्र येथे अविरत सेवा करणारे कोविड केंद्र प्रमुख डॉक्टर अभय गोविंदवार, तसेच वडिलांचे छत्र हरपल्यानंतर सुद्धा दुसऱ्या दिवशी कोविड केंद्र येथे रुजू होऊन सेवा देणाऱ्या अगलदारे सिस्टर व दिग्रस ते यवतमाळ असा प्रवासामार्फत अनेक कोरोना रुग्णांना 108 वाहनाने पोहोचविणारे चालक निलेश राऊत व बातम्यामार्फत संपूर्ण माहिती देणारे महाराष्ट्र 24 न्यूज इत्यादींचा सत्कार मानपत्र देऊन राष्ट्रीय सैनिक संस्था गाजियाबाद कडून राष्ट्रीय सैनिक संस्था यवतमाळ जिल्हाध्यक्ष विवेक मन्नरवार यांनी केला। हॅलो, माझी पहिले परिचय करून देऊ ना माझा। मी विवेक मन्नरवार पुसद, सामाजिक कार्यकर्ता तसा यवतमाळ जिल्हा अध्यक्ष आहे राष्ट्रीय सैनिक संस्थेचा। इथे मी अभयभाऊसाठी आलो होतो, अभयभाऊ तसे सुरेश भाऊ चिरडे। अभयभाऊ 6 महिन्यापासून कार्यरत आहे, 12 घंटे ड्युटी करतात ते कोविड सेंटरवरती। अभयभाऊ गोविंदवार कोणतीही जीवाची पर्वा न करता अभयभाऊ तो 12 घंटे पूर्ण ड्युटी करतात गव्हर्नमेंट हॉस्पिटलला कोविड सेंटर वगैरे। तसेच निलेश भाऊ राऊत हे भी आपले पायलट म्हणून चांगली कामगिरी बजावत आहेत। दिग्रस ते यवतमाळ पेशंटला रोज नेतात जीवाची काळजी न करता। निलेश भाऊ राऊत अगलदारे सिस्टर यांचे मध्यंतरी त्यांचे वडील वारले होते, तरी त्या दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलला लगेच पुन्हा ड्युटीवर जॉईन झाल्या। त्यांचे म्हणे बा माझे वडील वारले तर ते जाऊ द्या म्हणे, आता वडील वारल्याचे याचं काही नाही म्हणे। पण त्यामध्ये बाकीचे जे आहे कोविडवाले तर त्यांच्यासाठी म्हणून ते दुसऱ्या दिवशी सकाळीच हजर झाल्या पुन्हा कोविड सेंटरला। तसेच आमचे मित्र सुरेश भाऊ चिरडे हे रोज आम्हाला बातम्या टाकत राहतात पुसरला, मी रोज पाहतो त्यांच्या न्यूज, छान राहते त्यांच्या न्यूज। ते किती पेशंट झाले किती नाही काय ते सगळं टाकते आम्हाला पूर्ण माहिती दिग्रसची, त्याबद्दल मी सगळ्यांचे आभारी आहे, धन्यवाद। आज रोजी राष्ट्रीय सैनिक संस्था मेन ब्रांच गाजियाबाद तसेच यवतमाळ जिल्ह्याचे अध्यक्ष विवेकभाऊ दत्तात्रय मन्नरवार यांनी आज ग्रामीण रुग्णालय इथे येऊन जे उत्कृष्ट कामगिरी बजावणारे जे कोरोना योद्धा आहेत यांचा जे सत्कार जे केला त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांच्या संस्थेचे आणि त्यांचे मी आभार व्यक्त करतो। आणि असे जे बऱ्याच सामाजिक संस्था आहे अशा बऱ्याच सामाजिक संस्थांनी आत्तापर्यंत आमचा सत्कार घेण्यात आला होता, आम्ही त्या सगळ्या संस्थेचे मी आभार व्यक्त करतो। तसेच मी पुन्हा आमच्या अगलदर सिस्टर यांचीसुद्धा मी खूप म्हणजे त्यांचे तर मी म्हणजे असे शब्दामध्ये तर मी म्हणजे व्यक्त करू शकत नाही अशी त्यांनी कामगिरी केली होती। मागील काही दिवसापूर्वी त्यांचे वडील वारले होते, तरी त्या सिस्टर दुसऱ्या दिवशी हजर होत्या आणि मागे ही बातमीसुद्धा आली होती सगळ्यांनाच। आणि निलेश राऊत यांनी जवळपास आजपर्यंत ते काम करत आहे, पण त्यांनी आत्तापर्यंत जे आता जवळपास 3 लोकांचा त्यांनी यवतमाळला खूप फास्ट जाऊन त्यांनी रुग्णाचा जीव वाचवला, ही पण त्यांची एक उत्कृष्ट कामगिरी आहे। आता प्रत्येकाची उत्कृष्ट कामगिरी राहतेच, त्यानुसार प्रत्येकाने आपापले कर्तव्य बजावले आहे। तरी मी सैनिक संस्था गाजियाबाद यांचे मी आभार मानतो आणि वैभव मन्नरवार यांचे मी आभार मानतो, धन्यवाद। देशाचे संरक्षण करणारे सैनिक सेवानिवृत्तीनंतर सुद्धा देश कार्य करतात व अनेकांचे मनोबल वाढवितात हाच प्रत्यय आज बाहेरगावावरून येऊन दिग्रसच्या कोरोना योद्ध्यांचा सत्कार करतात ही बाब निश्चितच प्रशंसनीय आहे। अफजल खान ऋषिकेश हिरासह मी सुरेश चिरडे, महाराष्ट्र 24 न्यूज, दिग्रस, यवतमाळ। आमच्या पुढील बातम्याच्या अपडेट्स पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा। धन्यवाद।